मंडळाच्या वतीने फार फार आभार आहे. नमस्कार, मी जन्मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर. तर आज पप्पाचा विसर्जन सोहळा. तर यामागे मी दोन व्हिडिओ बनवलेत, एक महाप्रसादाचा आहे आणि एक आणखी एक आहे. म्हणजे ते व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं, एक आठवण जवळजवळ 14 ते 15 वर्ष पाठीमागे गेल्यासारखं वाटेल. तर आज हा व्हिडिओ का सोडूया म्हटलं, कारण विसर्जन झाल्यानंतर सर्वजण विसर्जनची म्हणजे ब्लॉगची वाट बघत असतात, म्हणून हा व्हिडिओ आज सोडतो आहे. तर बाकी जास्त वेळ न दवडता आता स्टार्टिंगपासून ते एंडपासूनच तुम्हाला बाकी सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. कारण आजचा बघा, ट्रॅक्टर सजवण्यापासून ते डायरेक्ट विसर्जन सोहळ्यापर्यंत म्हणजे पाण्यात विसर्जन करतात तिथेपर्यंत बघायला भेटेल. तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला. तर मंडळी, गणपती ठेवण्यासाठी आम्ही फळीचा वापर करतो आहे, म्हणजे ट्रॅक्टरवर फळ्या ठेवण्यासाठी या फळ्या घेऊन आलोय. साहित्य वगैरे फळ्या वगैरे आणून ठेवलेत. तर यानंतर आता आरती करूनच ट्रॅक्टर सजवणार. आरत्या करू नको, एवढ्या आरत्या कशा, पाई बहीण आली भेटा, पाई बहिणीला बसाय दिली पानपट्टी, मी साय दिली जरी काठी, मोती पोयाने भरली ओटी, मोती पोयांचा केला बाजार 3000 आणली करवंडी, करवंडीचं काढलं तेल, तेल ठेवलं शिक्याला, टिकं तुटलं, मडकं फुटलं, वगळ गेला महापुरी, महापुरीत ना आणला पैका, संख्या 15 आगे तर सर्व मंडळीने ऐका. मंडळी, रिबन बघून एक शाळेतली आठवण आली. मुली पूर्वी दोन वेण्या घालायच्या आणि अशी ही नाही पण अशी रिबन दोन्ही टाईप दोन्ही वेणीमध्ये घालायच्या. पण आता सहसा बघायला भेटतच नाही, कारण आता खुलीच केस सोडून जातात. आरती म्हणून झालेली आहे आणि मंडळी बाजूला बसल्या सगळी. बाबा गणराया, हे आपली या बाळगोपाळांनी जी काय 10-11 दिवस आपली एडी वाकडी सेवा केलेली आहे, हे माने करून घे. यांच्याकडून काय चूक माफ झाली असली तर त्यांना माफ करून दोरा गुरा मुला माणसात त्यांच्या नोकरी धंद्यात सगळ्याला यास दे. आणि ह्या येणाऱ्या गावावर सगळं इडा फिडे आत्ताचे जे काय संकट गावावर आहे ते दूर कर. आणि इथून पुढे सुद्धा येणाऱ्या संकटाला तू तोंड देऊन हे सगळं संकट दूर करून अशीच आपली या बाळगोपाळ करून वर्षानुवर्षे सेवा करून घे रे बाबा. हर हर हर. मंडळाच्या वतीने फार फार आभार आहे. पोरग म्हणजे आमच्या काय हे करायला लागली, हे उदरा लागली करवाडी. वाटत मारा
अजून मोठा आहे माइंड अरे एकच काम करते हे काय
أوتشارتشي مايلا مندل مي علوي دتت مندير باشي تر ايتون ترن يون تاغلون دايركت ورتي باقي جي مندي ورتي اني ٹریکٹری ورتي Thank you.
आता वाजलेत बराबर संध्याकाळचे 7. संध्याकाळची 7:30 आणि आता गाडी परतीच्या रस्त्याला, म्हणजे डायरेक्ट वड आता रस्त्याला जाणार. म्हणजे आता मला वाटत नाही थांबतील, डायरेक्ट वड्यावरच. आमचं वड्यावर विसर्जन करतात, नदी नाही आहे त्यामुळं. जर तिथं पाणी जास्त नसेल तर मग खाली दुसऱ्या गावी न्यावं लागेल. फायनली आम्ही आलोय वड्यावर. हा नमस्कार मित्रांनो, आम्ही वड्यावर आलोय फायनली. तर हनबुरवाडचा गणपती गेला काय रे? गेला असेल, पावला असेल त्याने. पहिली माते ही पहिली आमची लहान गणपती सोडले होते तिची आई. आणि हे आता हनबुरवाडी गावातला गणपती आहे, मूर्ती विसर्जन करून गेलेत. आता इथे आरती होईल आणि त्यानंतर मग विसर्जन. अरे बाप्पा मोरया राजा गे ओ पाठीमागे जरा पाठीमागे सर्वांनी सुंदर विषंदुराची कंठे झके मान मुक्ताची देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती तमाई तिकड पत्र होता की हे लवजा थाई कुठे पडता इकडे या की
तू इकडे इकडे बरा तिकडे बरा बरा तिकडे काढायला पाहिजे बरा तिकडे ती मूर्ती काढावी आणि केस ती मूर्ती तर मंडळी गणपती विसर्जित केल्यानंतर दहीपात वाटतात, तर तुमच्याकडे वाटतात की नाही माहीत नाही, पण आमच्याकडे वाटतात. तर बाकी जास्त गाजावाजा न करता म्हणजे डॉल्बी सिस्टम आमची नाही, छोटेसे बॉक्स आहेत तेच लावायचे मध्ये मध्ये. बाकी आम्ही पारंपरिक पद्धतीचा वापर केला, जे लिजिम वगैरे खेळतात ते, आणि डॉल्बी हे कितीतरी भारी वाटलं ते, कारण आजची पिढी जास्त ते खेळायला बघत नाही, पण आमच्या गावचे सर्रास मुलं खेळतात. पण कसं असतं व्हिडिओ वगैरे करायला करताना स्वतःला खेळायला भेटत नाही, पण जाऊ दे एवढं काही हे नाही. कारण गणपती गेल्यानंतर सर्व थोडं दुःख होतंच, कारण 10-12 दिवस जो आनंद असतो तो आता दिसणार नाही, तो डायरेक्ट आता पुढच्या वर्षी दिसणार. पण हा आनंद आम्हाला भेटेल, कारण 2-3 दिवसात दत्तजयंती, 2-3 महिन्यानंतर दत्तजयंती हा कार्यक्रम येतोय. तर ह्याच्यापेक्षाही आमचा तो जल्लोषाने कार्यक्रम होतो. पुन्हा मुंबईला जी मुलं आहेत ती सर्वजण इथे येतात आणि तो कार्यक्रम करतात. तो तुम्हाला यावर्षी बघायला भेटेल, गेल्या वर्षी मी केला नव्हता कारण तो आनंद भेटता येत नाही म्हणून. तर ह्या वर्षी दत्तजयंतीचा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे. तर ह्या व्हिडिओचा मी घेतोय निरोप, तर असेच सोबत राहा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तो पण टाटा बाय बाय आणि धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.